मराठी वाङ्मय परंगत भाग 2 सत्र 3 त्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक प्राध्यापक अशोक साळवे तुमचं स्वागत करतो। आजच्या या पहिल्या तासिकेला आज आपण नागनाथ कोतापले यांच्या पुस्तकांचा या ठिकाणी बघा पुस्तक दिसतंय तुम्हाला उद्याच्या सुंदर दिवसासाठी या लेखसंग्रहातून या लेखसंग्रहात 29 लेख आहेत च्या माध्यमातून आपण एक एक करत जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। एक एक पाहू बघा हे मुखपृष्ठ उद्याच्या सुंदर दिवसासाठी नागनाथ कोतापल्ले आणि यातील पहिलाच लेख आहे जो वर्तमानपत्रातून हे पूर्णच 29 लेख हे वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहेत तर याची पूर्ण कल्पना मी तुम्हाला देईलच। तत्पूर्वी आपण बघा या अनुक्रमणिकेमध्ये 29 लेख दिले आहेत त्यातील पहिला लेख आहे ते भिंती आडचे डोळे। बघा भिंतीच्या आडून दिसणारे ते करुण डोळे मी कधीही विसरू शकणार नाही। ते डोळे करुण होते, दयेचा पाजर हृदयात निर्माण व्हावे असे होते, कदाचित रडून रडून सुकलेलेही असावेत। संपूर्ण चेहराच काळवंडला होता, कोमेजला होता आणि डोळे तर कमाळ्याचे काळोखून गेलेले। कोण होता तो तरुण कुणास ठाऊक, पण एका सकाळी माझ्या कंपाऊंड वॉलच्या बाहेरून उभा होता तो आणि अतिशय केविलवाण्या आवाजात साथ घालीत होता। तेवढ्याच करुण डोळ्याने बाबूजी काहीतरी काम द्या, कुठलंही काम द्या, ते मी करीन, मी काही चोर नाही, शिकला सवरला पोरगा आहे मी, बाप मृत्यूशय्येवर आहे, बापूजी काम द्या, तुमच्या घरातला संडास धुण्याचेही काम करीन मी, बापूजी काम द्या। त्याला काम द्यायला मी काही कारखानदार नव्हतो की जमीनदारही नव्हतो, पण त्याचे ते अंतःकरण पिळवटून टाकणारे शब्द माझ्या काळजाला घरे पाडीत गेले। एक क्षणभर वाटले की त्याला आज बोलवावे, त्याची वास्तुपुस्तक करावी, कोरा तुकडा खाऊ घालावा, काही थोडे पैसेही द्यावेत। आपण कुणीही नसलो तरी एवढे निश्चित करू शकतो, पण अनेक आख्यायिका ऐकलेल्या, ढोंग करून माणसे घरात घुसतात, नीट पाहून घेतात आणि पुढे मागे चोऱ्या माऱ्याही करतात, यातले वास्तव काय असेल ते असो, पण मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जशा असंख्य शंका कुशंका येतात तशाच त्या माझ्याही मनात आल्या। माझेच मन मला सांगू लागले अशी माणसं मोठी भामटी असतात, ते कोणत्या वेळी काय करतील हे सांगता येत नाही। तू या करुण डोळ्यावर भळू नकोस, या आर्त आवाजावर जाऊ नकोस, तुला सुरक्षित जगायचे आहे ना। बघा किती छान इतका मस्त लेख आहे, हा खूपच सुंदर लेख आहे, तुम्हा सगळ्यांना आवडेल। बघा या ठिकाणी काय सांगितलं की ते भिंती आडचे डोळे, ते नंतर तुम्हाला कळेल की याला शीर्षक का दिलं असेल असं। पण पहा भिंतीच्या आडून दिसणारे ते डोळे लेखकाने पाहिले आणि ते डोळे करुण होते, त्यामध्ये दयेचा पाजर होता, कदाचित रडून रडून सुकलेले असावेत। संपूर्ण चेहरा त्या मुलाचा काळवंडला होता, कोमेजला होता आणि डोळे पार कमाळीचे काळोखून गेलेले होते। कोण होता तो तरुण त्यांना माहीत नाही, कुणास ठाऊक, कधी आला काय झालं हे काहीच माहीत नसताना एक मुलगा आला आणि त्यांनी त्या भिंतीच्या पलीकडल्या व्यक्तीला त्यांना बाबूजी म्हणून हाक मारली आणि त्यांना विनवणी केली की मला कुठल्याही प्रकारचं तुम्ही काम द्या, मी शिकला सवरलेला मुलगा आहे, मी कुठलंही काम करेल, मी काही चोरी वगैरे करणार नाही आहे की मी चोरसुद्धा नाही आहे आणि मी कुठलंही काम करायला तयार आहे, कारण माझे बाबा आता मृत्यूशय्येवर त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या घरचे मी कुठल्याही प्रकारचे काम कर, एवढंच नव्हे तर मी संडास धुवायलासुद्धा तयार आहे असे त्याने त्या बाबूजीला केविलवाने विनंती केली। आणि लगेच यांना दयेचा पाजर आला आणि त्यांनी सांगितलं की आपण मी लेखक म्हणतात की मी कुठला एक कारखानदार किंवा मी जमीनदार नव्हतो की त्याला मी काम देईल, पण त्याचे ते बोलणे अंतःकरण पिळवून टाकणारे होते आणि हे शब्द त्या मुलाचे जे काही त्याचे उच्चारलेले जे शब्द आहेत ते लेखकाच्या काळजात घर करत होते। त्यांना क्षणभर वाटलंही की त्याला बोलवावं, त्याची वास्तुपुस्तक करावी, एखादा कोरा तुकडा त्याला खाऊ घालावा, थोडेसे पैसे द्यावेच, पण काही नाही करू शकलो तरी आपण एवढं करू शकतो एवढं मात्र लेखकाला माहीत होतं। पण
अनेक गोष्टी आपण आपल्याही समाजामध्ये बऱ्याच पाहतोय की अशाच प्रकारचे भूलथापा देऊन लोक घर लुटतात, मारामाऱ्या करतात, दरोडे घालतात, वेळप्रसंगी खून देखील करतात. अशा विविध घटना आपण पाहतोय वर्तमानपत्रातून, दूरध्वनीच्या माध्यमातून पाहतोय आपण. तर हे बघा, या ठिकाणी लेखक म्हणतात की मी एक मध्यमवर्गीय जरी असलो तरी या ठिकाणी मी एवढं सगळं करू शकतो असं ते म्हणाले. पुढे म्हणतात की अशा शंका कुशंका त्यांच्या डोक्यात येणं स्वाभाविकच होतं, कारण मानवी स्वभाव आहे तो. पण अशी माणसं हे भामटी असतात आणि ते कोणत्या वेळी काय करतील हे सांगता येत नाही. पण त्यांचं मन त्यांना खात होतं. ते म्हणत होतं, एकीकडे म्हणत होतं की त्याला एखादा घास कुटका द्यावा, त्याला थोडेसे पैसे द्यावे, त्यांची वास्तुपुस्तक करावी. पण दुसरीकडे दुसऱ्या मन म्हणत होतं त्यांना की तू या करुण डोळ्यावर भाळू नकोस, या आडता आवाजावर जाऊ नकोस, तुला सुरक्षित जगायचं आहे ना, तर पहा. अशा प्रकारचे त्याचे दोन मन त्यांना अस्वस्थ करून टाकत होते. पुढे बघा काय म्हणतात. तो कंपाऊंड वॉलच्या बाहेरच अजूनही उभा आहे. एखादा धटिंगण असता तर आत आला असता फाटक उघडून. त्याने मी काय म्हणतो याकडे फारसे लक्ष दिले नसले तरी तो बळजबरीने बोलत राहिला असता अशा चोर भामट्यांपैकी हा पोरगा नसावा असेही वाटत होते. कंपाऊंड वॉलच्या भिंतीपलीकडून तो पुन्हा बोलत राहिला. अतिशय दिनवाण्या स्वरात तीच गोष्ट तो पुन्हा सांगत होता. वडील आजारे असल्याचे आणि कुठलेही काम कराव्यास आपण तयार असल्याची. पण यावेळी त्याने आणखी एक गोष्ट सांगितली. म्हणाला, साहेब मी चोर नाही, भिकारी नाही, मी काम मागतोय, काम द्या आणि काही पैसे द्या, मी 3-4 दिवसापासून उपाशी आहे. आता खरोखर त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. डोळे घायाळ हरणींसारखे झालेले होते. कपडे फाटके तुटके, मध्ये थोडेसे इंग्रजीतूनही बोलत होता तो. म्हणजे हा बऱ्यापैकी शिकलेला दिसतोय. कितीपर्यंत शिकला आहेस हा? किती जरी शिकला असला तरी ते आज महत्त्वाचे नव्हते. आज महत्त्वाची होती त्याची भूक, ती तटस्थ आणि शांत उभा. लेखक त्या ठिकाणी तटस्थ आणि शांत उभे होते. त्यांच्याकडे कुठे गेला? त्यांच्याकडे केवळ पाहत आणि त्यालाच काय वाटले कुणास ठाऊक. म्हणाला, साहेब जातो मी, मला देण्यासारखं काम दिसत नाही तुमच्याकडे. खरं तर मी गांगारून गेलो होतो, 3 दिवसापासून उपाशी होत होतो. त्याला काय काम पाहिजे होतं आणि मला तर काहीच सुचत नव्हते. काय करावे? त्याला बोलावे का आत? काहीतरी काम द्यावे का? खरं म्हणजे मी सुन्न होऊन गेलो होतो. सकाळी सकाळी मोठ्या प्रसन्नतेनं आपण उठावं आणि काहीतरी संगीत ऐकत चिंतन वगैरे करीत असल्यासारखे दर्शवित वावरण्यात एक खोटाच मोठेपणा होता असतो. आणि तो अनुभवीत बसावं अशी अवस्था कोणालाही आवडणारी असू शकते. अशा वेळी हा काय आपू शकून, काहीच सुचत नव्हते आणि मी चित्रवत उभा होतो. पा, या ठिकाणी त्या कंपाऊंड वॉलच्या बाहेरून अजूनही तो मुलगा उभा होता. लेखकाला विनंत्या करत होता की मला काम द्या, मला काम द्या, मी कुठल्याही प्रकारची मी चोरी चपाटी करणारा नाही आहे आणि मी भिकारी पण नाही आहे आणि मला फुकट खायला काही नको, मी मला थोडेसे पैसे द्या आणि मी 3-4 दिवसापासून काय आहे, उपाशी आहे. लेखकाला वाटलं, हा जर मुलगा एखाद्या उन्हाळक्या मुलासारखा किंवा चोर चपाटीवाला सारखा जर असता तर हा एका पटकन आत फाटक उघडून आत घुसला असता. पण मात्र तशा प्रकारची लक्षणे या मुलामध्ये कुठल्याही प्रकारचे त्याला दिसून आलेली नाही आहेत. मग आता खरोखर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ते घायाळ हरणींसारख्या झालेले होते. त्याचे कपडे फाटके तुटके होते आणि मध्यातूनच तो मुलगा कधी कधी शब्द बोलताना इंग्रजीतही शब्द बोलत होता. आणि त्यांच्या मनात, लेखकाच्या मनात विचार आला की हा किती शिकला असेल. परंतु या ठिकाणी आता कितीपर्यंत शिकला हा प्रश्न नव्हता. आणि किती शिकला जरी असला तरी महत्त्वाचं होतं त्याची आजची भूक. पण मात्र लेखक या ठिकाणी तटस्थ उभे होते आणि त्याच्याकडे केवळ ते एकटक पाहत होते. त्यालाच वाटलं, कदाचित आपल्याला इथे काम मिळत नसेल म्हणून ते म्हणाले, साहेब मी जातो, मला देण्यासारखं तुमच्याकडे काही नसेल असं मला वाटते.
एवढं बोलल्यानंतर लेखक भानावर आले आणि ते पुढे म्हणाले की खरं तर ते गांगरून गेले होते की 3 दिवसापासून तो उपाशी आहे आणि त्याला खायला काहीच मिळालं नसेल, वडील त्याचे आजारी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीत लेखकांना कसं मन सुन्न करून टाकणारं होतं. काय करावं, त्यांना काय बोलावं, काय काम द्यावं हेच त्यांना सुचत नव्हतं. आणि एखाद्या वेळेस सकाळी सकाळी एखाद्या व्यक्ती सगळ्यांनाच एखाद्या व्यक्तीला किंवा लेखकाला नाही तर सगळ्यांनाच वाटतं की सकाळी सकाळी आपण उठावं, मोठं प्रसन्नतेनं उठावं, एखादं छानसं संगीत ऐकावं, चिंतन मनन करावं. आणि असा अनुभव घेत असताना, असे विचार आपल्या मनात रेंगाळत असताना, अचानक आपला अस्वस्थता करून टाकणारी एखादी गोष्ट आपल्या समोर जर आली तर आपल्याला वाटेल की काय हा अपशकून. मग त्यांना काहीच सुचत नव्हतं आणि लेखक या ठिकाणी फक्त चित्रवत उभे होते बस. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण एवढंच घेऊ, पुढच्या तासिकेला पुढचा भाग पाहूया, ठीक आहे? तत्पूर्वी मी या ठिकाणी थांबतो.